सो हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लेट स्टार्ट अवर टुडेज सेशन ऑफ द फिजिक्स. ओके, तर लास्ट टाइम मध्ये आपण डायमेन्शन नावाची कन्सेप्ट बघितलेली होती. डायमेन्शन म्हणजे काय? एखादी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर कशा प्रकारे डिपेंडंट आहे, कितव्या पॉवरला डिपेंडंट आहे हे सांगणं म्हणजे काय असतं? डायमेन्शन सांगणं असतं. ओके, सो डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ऍज पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. डेफिनेशन पाठ करावे लागेल. आता डायमेन्शन लिहिण्यासाठी काय केलेलं आहे बघा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला सिम्बॉल्स दिलेले आहेत. बरोबर, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला सिम्बॉल दिलेले आहेत आणि हे सिम्बॉल काय आहेत? एम एल टी के ए या पद्धतीनं ज्या सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, ते सेवन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला हे युनिट्स सॉरी सिम्बॉल्स दिलेले आहेत. ओके, बरोबर. ठीक आहे, आणि याच्यानंतर डायमेन्शन आपण राईट कसं करतो? तर स्क्वेअर ब्रॅकेट आपण घेणार, त्याच्यामध्ये फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल आपण तिथे लिहिणार आहे आणि सिम्बॉल लिहिल्यानंतर काय करणार? त्या सिम्बॉलला पॉवर देणार आहे. म्हणजे मास रेस टू किती, एल रेस टू किती, टी रेस टू किती किंवा के रेस टू किती, या पद्धतीने त्या सिम्बॉलला पॉवर देणार आहे. आणि पॉवर द्यायचं म्हणजेच डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. आता काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन विचारतो ते जरा सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे, एरियाचं डायमेन्शन काय होतं सांगा? एरियाचं डायमेन्शन काय काय होतं? एल टू. ओके, व्हॉल्यूमचं काय होतं? व्हॉल्यूम एल थ्री. एल थ्री डेन्सिटी. डेन्सिटीचं काय? एम वन एल मायनस थ्री. एम वन एल मायनस थ्री. करेक्ट, एम वन एल मायनस थ्री. त्याच्यानंतर आपण स्पीडचं डायमेन्शन बघितलं होतं. काय होतं? एल वन टी मायनस वन. हे लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं डायमेन्शन म्हणजे फोर्सचं डायमेन्शन सॉरी त्याच्या अगोदर ऍक्सलरेशनचं डायमेन्शन काय बघितलं होतं? एल वन टी मायनस टू. एल वन टी मायनस टू. आणि त्याच्यानंतर फोर्सचं डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करायला सांगितलंय, ते खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. फोर्सचं डायमेन्शन सांगा. ऍब्सोल्युटली करेक्ट. एम वन एल वन टी मायनस टू. एम वन एल वन टी मायनस टू हे रिपीट करायला पाहिजे, लक्षात घ्या. एम वन एल वन टी मायनस टू. त्याच्यानंतर फोर्सचं एकदा लक्षात राहिलं ना की वर्कचं लक्षात राहतं. कारण का? त्याच्यामध्ये आपण लेन्थ डायमेन्शन आणखी एका पॉवरनं वाढवतो. वर्कचं डायमेन्शन काय सांगा? करेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर एनर्जीचं डायमेन्शन काय येतं? एम वन एल टू मायनस टू. म्हणजे वर्कचं जे डायमेन्शन आहे तेच एनर्जीचं डायमेन्शन आहे. कुठल्याही प्रकारच्या एनर्जीला डायमेन्शन तेच असणार आहे. एम वन एल टू टी मायनस टू म्हणजे ती कायनेटिक एनर्जी असू दे, पोटेन्शियल एनर्जी असू दे, आणखी कुठली एनर्जी असू दे, सगळ्या प्रकारच्या एनर्जीचं डायमेन्शन तेच आहे. आता पॉवर म्हणजे असतं वर्क डिवायडेड बाय टाइम. म्हणजे वर्कचं जे डायमेन्शन आहे त्याला काय करायला पाहिजे? टाइम ने डिवाइड करायला पाहिजे. टी रेस टू वन ने डिवाइड करायला पाहिजे. पॉवरचं डायमेन्शन काय येणार सांगा? एम वन एल टू टी मायनस थ्री. एम वन एल टू टी मायनस थ्री. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे लक्षात राहते का बघा? व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हेलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. तर त्याचं डायमेन्शन काय येतं? एम झिरो टी मायनस वन. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिवायडेड बाय डिस्टन्स. मग त्याचं काय येणार? एम झिरो एल मायनस वन टी झिरो के वन. कारण टेम्परेचरचं फक्त के वन येणार आणि डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे एल वन येणार ना. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज. चार्ज म्हणजे करंट इन टू टाइम. करंट आणि टाइम दोन्ही फंडामेंटल आहेत. मग डायमेन्शन सांगा चार्जचं काय येणार? ए वन ए वन टी मायनस वन. टी वन ए वन येणार रे. टी वन ए वन. कारण चार्ज इंटू सॉरी करंट इंटू टाइम ना. करंट इंटू टाइम. करंट म्हणजे ए वन आणि टाइम म्हणजे टी वन. सो ए वन टी वन किंवा टी वन ए वन. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एक डायमेन्शन पाठ करा म्हणून मी सांगितलंय. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डायमेन्शन ते तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे, पोटेन्शियलचं सांगा. एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन.
करेक्ट एम वन एल टू टी मैनस थ्री ए मैनस वन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल पाठ झाल्यानंतर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आपण काढू शकतो, ते काय पाठ करायची गरज नाही, कारण रेजिस्टन्स म्हणजे पोटेन्शियल डिवायडेड बाय करंट, म्हणजे आहे या डायमेन्शनला काय करावं लागेल, डिवायडेड बाय एकदा करंट करावं लागेल. म्हणजे डायमेन्शन काय येणार, एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस वन ए मायनस टू, कारण करंट डिवाइड केल्या तर ए मायनस वन चा परत ए मायनस टू होणार, सो एम वन एल टू टी मायनस थ्री ए मायनस टू. त्याच्यामुळे हे जे डायमेन्शन आहेत ते रिपीट केल्यानंतर लक्षात राहतात. रिपीट रिपीट करा, जरा घरी स्टडी करा. ओके, लेक्चर झाल्यानंतर जे काही डायमेन्शन दिलेले आहेत ते पाठ करायचा प्रयत्न करा, ते लक्षात राहतात. कुठले लक्षात ठेवायचे अगोदर मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे, टोटल एरिया व्हॉल्यूम, त्याच्यानंतर स्पीड डेन्सिटी, याचे काय इझिली लक्षात राहतात. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोर्स डायमेन्शन तुम्हाला पाठ करायचं आहे. फोर्स खूप महत्वाचं आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा एक पाठ करा म्हणून सांगितलंय. त्याच्यावरून बाकीचे सगळे आपल्याला काढता येतात. त्याचबरोबर आणखी एक ट्रिक सांगितली होती की परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटी यांचं डायमेन्शन कसं लक्षात ठेवायचं, तर त्याच्यासाठी दोन नंबर लक्षात ठेवायला सांगितले आहेत. कुठले नंबर आहेत सांगा, 42 आणि 11 22 बरोबर, म्हणजे 1342 1342 आणि 1122 1342 1122 हे नंबर लक्षात ठेवायचे आहेत. 1342 अँड 1122 हे लक्षात ठेवायचं आहे. आणि परमिटिव्हिटी मध्ये साईन कसं लक्षात ठेवायचं आहे, परमिटिव्हिटी मध्ये साईन, त्या पॉवरचं साईन जे आहे ना ते कसं लक्षात ठेवायचं, कारण 1342 साईन द्यावं लागेल ना, मायनस मायनस प्लस प्लस. आणि परमिएबिलिटीला प्लस प्लस मायनस 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 प्लस प्लस मायनस मायनस. ठीक आहे, सो मायनस मायनस प्लस प्लस अँड प्लस प्लस मायनस मायनस या पद्धतीनं हे डायमेन्शन लक्षात ठेवायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही डायमेन्शन आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. ओके, आता बाकीचे डायमेन्शन काय काय आहेत बघा. आता जे बघितलेले आहे डायमेन्शन त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही डायमेन्शन आहेत. ओके, तर आपण व्हेलॉसिटी बघितलं, व्हेलॉसिटी ग्रेडियंट बघितलं, चार्जचं डायमेन्शन बघितलंय, डेन्सिटी ऍक्सलरेशन झालेलं आहे, मोमेंटमचं डायमेन्शन जरा बघूया. मोमेंटम मोमेंटम आता मोमेंटम असतं मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम इज नथिंग बट मास इंटू वेलॉसिटी. आता काही फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले या टॉपिकमध्ये या निमित्तानं डायमेन्शनच्या निमित्तानं तुम्हाला येणार आहेत, ते पाठ करायचा प्रयत्न करा. डायमेन्शन या मेजरमेंट टॉपिकचं खूप चांगलं प्रिपरेशन करा, कारण हा फिजिक्सचा एक फंडामेंटल टॉपिक आहे. ओके, सो मास म्हणजे काय लिहिणार मी, एम वन लिहिणार, आणि वेलॉसिटी म्हणजे एल वन टी मायनस वन असतं, एल वन टी मायनस वन. अँड देअर फोर मोमेंटमचं डायमेन्शन येणार आहे एम वन एल वन टी मायनस वन, एम वन एल वन टी मायनस वन. ओके, सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द मोमेंटम. मोमेंटम नंतर नेक्स्ट बघूया, दॅट इज इम्पल्स. ओके, इम्पल्स विच इज डिनोटेड बाय लेटर जी. इम्पल्स म्हणजे असतं फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू टाइम. ओके, सो फोर्स असतं एम वन एल वन टी मायनस टू. म्हणून फोर्स अनेक वेळा अनेक फॉर्म्युल्यामध्ये रिपीट होतोय, म्हणून फोर्स पाठ करा म्हणून सांगितलंय तुम्हाला. फोर्स, आता फोर्स हा कुठल्याही टाईपचा फोर्स असला तरी डायमेन्शन तेच. मग तो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल, न्युक्लिअर फोर्स असेल, किंवा सेंट्रिपिटल फोर्स असेल, कुठलाही फोर्स असला तरी डायमेन्शन फोर्सच घ्यायचं, एम वन एल वन टी मायनस टू. समजा असं तुम्हाला विचारलं की ग्रॅव्हिटीचं डायमेन्शन काय, ग्रॅव्हिटी काय आहे, ग्रॅव्हिटी इज अ फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटी इज अ फोर्स, आणि त्याच्यामुळे ग्रॅव्हिटीचं डायमेन्शन विचारलं तर तेच येणार ना, एम वन एल वन टी मायनस टू, लक्षात येत आहे. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटलं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर कुणाचं डायमेन्शन येणार मग सांगा जरा चॅट सेक्शन मध्ये. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ते ऍक्सलरेशन आहे ना, ऍक्सलरेशनचं डायमेन्शन काय असतं, एल वन टी मायनस टू, एम झिरो एल वन टी मायनस टू, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारलं डायमेन्शन, तर ऍक्सलरेशनचं डायमेन्शन लिहायचं. आणि फक्त ग्रॅव्हिटी हा वर्ड वापरला, ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थनं एक्झर्ट केलेला फोर्स आहे, म्हणजे तो फोर्स येतोय आणि त्याच्यामुळे त्याला आपल्याला फोर्स डायमेन्शन वापरावं लागतं, एम वन एल वन टी मायनस
एम वन एल वन टी मैनस टू फोर्स टाइम चाहिए टी वन फाइनल डायमेंशन इतना इम्पल्स बम वन एल वन टी मैनस वन. आता इतना एक महत्वाची गोष्ट लक्षात लगे कि काही फिजिकल क्वांटिटी चे डायमेंशन सेमच येतात बरोबर. जरा मला सांगा याच्या अगोदर कुठल्या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सेम आलेलं होतं म्हणजे मोमेंटम इम्पल्स शिकायच्या अगोदर कुठल्या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सेम आलं होतं सांगू शकताय? स्टडी केलंय आपण कुणाचं सेम आलं होतं बघा जरा विचार करून सांगा मला. करेक्ट वर्क अँड एनर्जी. वर्क आणि एनर्जीचं डायमेन्शन तेच आलं होतं ना. स्पीड आणि व्हेलॉसिटी काय रिलेटेड आहे जवळपास सिमिलर फिजिकल क्वांटिटी आहे परंतु डिफरंट वर्क आणि एनर्जी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर वर्कचं डायमेन्शन एम वन एल टू टी मायनस टू चा आहे आणि एनर्जीचं देखील एम वन एल टू टी मायनस टू चा आहे म्हणजे दोन्हीचं सेम. तसं आता समोर बघा मोमेंटमचं डायमेन्शन काय आहे एम वन एल वन टी मायनस वन आहे आणि इम्पल्सचं देखील काय आहे एम वन एल वन टी मायनस वन. ओके एम वन एल वन बरोबर आहे ना. टी मायनस वन कसं आलं लक्षात ना टी रेस टू मायनस टू इंटू टी रेस टू वन म्हणजे मायनस टू प्लस वन म्हणजे काय येणार आहे मायनस वन येणार. म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आहे की मोमेंटम आणि इम्पल्स या दोघांचं देखील डायमेन्शन काय असतं सेम असतं. काही वेळेला असे देखील एमसीक्यू असतात क्वेश्चन मध्ये की खाली दिलेल्या जोडीमध्ये कुठल्या जोडीचे डायमेन्शन सेम आहेत असे पण क्वेश्चन असतात. ओके तर त्याच्यामध्ये मोमेंटम आणि इम्पल्स ही जोडी जी आहे ना त्याचं डायमेन्शन एक येणार. अशा भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांचे डायमेन्शन सेम आहेत ते आपण पुढे बघणार आहे. किंवा वर्क आणि एनर्जी यांचं डायमेन्शन सेम येत. ओके इम्पल्स. त्याच्यानंतर बघूया प्रेशरचं डायमेन्शन. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्स नेहमीप्रमाणे डायमेन्शन एम वन एल वन टी मायनस टू म्हणून हे पाठ करा म्हणून सांगितलंय. फोर्स आहे एम वन एल वन टी मायनस टू एम वन एल वन टी मायनस टू आणि एरियाचा आहे एल टू एम झिरो एल टू टी झिरो ना. एरिया म्हणजे लेंथ इन टू ब्रेथ म्हणजे एल स्क्वेअरच येऊ शकणार फक्त. आणि त्याच्यामुळं हे टोटल डायमेन्शन बघा प्रेशरचं काय येणार एम रेस टू वन ऍज इट इज एल रेस टू किती होणार बघा वन मायनस टू म्हणजे मायनस वन अँड टी रेस टू मायनस टू एम वन एल मायनस वन टी मायनस टू एम वन एल मायनस वन टी मायनस टू हे प्रेशरचं डायमेन्शन येणार आहे. ओके एम वन एल मायनस वन टी मायनस टू. प्रेशर नंतर आणखी काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन या टॉपिकमध्ये आपल्याला लागणार आहे ते देखील बघूया. प्रेशर नंतर सरफेस टेन्शन नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे. सरफेस टेन्शन. ओके आता सरफेस टेन्शन म्हणजे असतं फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ. ओके तर फोर्स डायमेन्शन बघा नेहमीप्रमाणे एन वन एल वन टी मायनस टू आहे डिवाइडेड बाय लेंथ डायमेन्शन एल वन आहे. आणि त्याच्यामुळे इथं एल रेस टू वन डिवाइडेड बाय एल रेस टू वन म्हणजे एल वन एल वन कॅन्सल होणार आहे आणि सरफेस टेन्शनचं डायमेन्शन येणार एम वन एल झिरो टी मायनस टू सरफेस टेन्शन. किंवा आणखी एक फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याला फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलं जातं किंवा अनेक वेळा त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं. स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके फोर्स कॉन्स्टंट ऑर द स्प्रिंग कॉन्स्टंट. आता फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय असतं फोर्स पर युनिट इलॉंगेशन असतं. काय फोर्स पर युनिट इलॉंगेशन. फोर्स पर युनिट इलॉंगेशन. आता फोर्स डायमेन्शन बघा पुन्हा एकदा एम वन एल वन टी मायनस टू आहे आणि इलॉंगेशनचं डायमेन्शन काय बघा इलॉंगेशन म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स आहे किंवा लेंथ आहे त्याचं एल वन. आणि त्याच्यामुळे फायनली फोर्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन येणार एम वन एल झिरो टी मायनस टू. म्हणजे आता पुन्हा एकदा बघा सरफेस टेन्शन नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं डायमेन्शन आणि स्प्रिंग कॉन्स्टंट ही एक दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं डायमेन्शन. दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काय आहे सेमच आहे एम वन एल झिरो टी मायनस टू एम वन एल झिरो टी मायनस टू. ओके
त्याच्यानंतर टॉर्क नावाची एक फिजिकल क्वांटिटी तुम्ही स्टडी करणार आहात. इलॉंगेशन म्हणजे स्प्रिंग आपण स्ट्रेच केली, म्हणजे ओरिजिनल लेंथ. आता स्प्रिंग लक्षात घ्या, ओरिजिनल लेंथ काहीतरी असणार आहे. इलॉंगेशन म्हणजे लक्षात येते का बघा, स्प्रिंग एक आपण घेतली, त्याची ओरिजिनल लेंथ काहीतरी असणार आहे. फोर्स लावला तर काय होणार, त्याची लेंथ वाढणार. तर फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ म्हणजे इलॉंगेशन असतं. ओके, त्याला काय फॉर्म्युला नाही. इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ किती होणार स्प्रिंगला आपण फोर्स लावल्यानंतर. लक्षात येते? त्याच्यानंतर टॉर्क. टॉर्क म्हणजे असतं फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फोर्सचं डायमेन्शन बघा पुन्हा एकदा काय आहे. एम वन एल वन टी मायनस टू इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, एल वन. डिस्टन्सच आहे ना, ते लेंथ आहे. म्हणजे डायमेन्शन काय येणार बघा, एम वन एल टू टी मायनस टू. एम वन एल टू टी मायनस टू हे काय येणार आहे, टॉर्क. आता मला पुन्हा एकदा सांगा, टॉर्कचं डायमेन्शन आणखी कुणाला सिमिलर आहे सांगा. एम वन एल टू टी मायनस टू बोला. टॉर्कचं डायमेन्शन कुणाला सिमिलर आहे बघा, जरा विचार करून बघा. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचार करण्यासारख्या आहेत. वर्क, वर्कचं तेच आहे ना, एनर्जीचं पण तेच आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, वर्क एनर्जी टॉर्क या तिघांचं डायमेन्शन तेच आहे. वर्क एनर्जी अँड टॉर्क. ओके, त्याच्यानंतर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ, वेव्हलेंथ म्हणजे एक प्रकारची लेंथच आहे ना, डिस्टन्स आहे ते वेव्हलेंथ. मग याचं डायमेन्शन काय येणार सांगा, वेव्हलेंथचं डायमेन्शन. वेव्हलेंथ एक प्रकारचं डिस्टन्स आहे. वेव्हलेंथ म्हणजे माहित आहे ना, हे बघा, अशा प्रकारे एक वेव्ह जर असेल तर वेव्ह मध्ये काय असतात, क्रेस्ट आणि ट्रफ्स असतात. तर दोन लगतच्या क्रेस्ट मधलं डिस्टन्स म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण वेव्हलेंथ असं म्हणतो. किंवा दोन लगतच्या ट्रफ मधलं डिस्टन्स म्हणजे काय येणार, वेव्हलेंथ. म्हणजे वेव्हलेंथ एक प्रकारचं डिस्टन्स आहे. मग त्याचं डायमेन्शन काय येणार सांगा, एम झिरो एल वन टी झिरो. एल वन फक्त येणार. ओके, तसं फ्रिक्वेन्सीचं देखील डायमेन्शन काढूया आपण. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं वन अपॉन टाइम पिरियड. असा फॉर्म्युला आहे, वन अपॉन टाइम पिरियड असा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. वन अपॉन टाइम पिरियड. आता वन डिवाइडेड बाय टाइम पिरियड म्हणजे एक प्रकारचा टाइमच आहे ना. मग टाइम पिरियडचं डायमेन्शन विचारलं तर काय येणार सांगा, टाइम पिरियडचं डायमेन्शन टी वन येणार. टाइम पिरियडचं टी वन येणार. आणि टाइम पिरियडचं जर टी वन आलं तर फायनल डायमेन्शन काय लिहिणार मी, एम झिरो एल झिरो टी मायनस वन लिहिणार. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीचं युनिट वरून देखील काढता येतं. हे बघा, फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं पर सेकंड. पर सेकंड हर्ट्स किंवा पर सेकंड हे युनिट आहे फ्रिक्वेन्सीचं. पर सेकंड म्हणजे डिवायडेड बाय टाइम ना, डिवायडेड बाय टाइम म्हणजे एम झिरो एल झिरो टी मायनस वन. सगळे डायमेन्शन आपल्याला बघायचे आहेत, लक्षात घ्या. ओके, ए टू झेड सगळे डायमेन्शन बघायचे आहेत या टॉपिकमध्ये. त्याच्यातले कुठले लक्षात ठेवायचे, सुरुवातीचे इझी जे आहेत ते लक्षात ठेवायचे, कुठले परफेक्टली लक्षात ठेवायचे ते सांगितले, आणि बाकीचे कसे काढायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा, त्याच्यामुळे टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एवढे डायमेन्शन मिळणार नाहीत, परंतु हे आपले डायमेन्शन एवढे शिकायचे आहेत. म्हणजे आज आपण कुठले कुठले डायमेन्शन बघितले बघा, तर मोमेंटमचं बघितलं. मोमेंटम एम वन एल वन टी मायनस वन. मोमेंटमचं असतं एम वन एल वन टी मायनस वन. इम्पल्स असतं एम वन एल वन टी मायनस वन. मोमेंटम आणि इम्पल्स दोघांचं सेमच असतं. त्याच्यानंतर प्रेशर म्हणजे असतं फोर्स डिवायडेड बाय एरिया. त्याच्या इथं एम वन एल मायनस वन टी मायनस टू. कारण प्रेशरचा फॉर्म्युला पाठ असतो, फोर्सचा डायमेन्शन पाठ आहे, त्याच्यामुळे प्रेशरचा पाठ करायची गरज नाही, ते काढायचं त्यावेळी. सरफेस टेन्शन फोर्सचा फॉर्म्युला पाठ, फोर्सचं डायमेन्शन आपल्याला पाठ आहे. आणि सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स बाय लेंथ, हे तुम्हाला जरा फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागेल. सरफेस टेन्शन नावाचा एक टॉपिकच आहे सेपरेट, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला ऑटोमॅटिकली नंतर लक्षातच राहतो. ओके, हे बघा, ज्यावेळी तुम्ही सगळं फिजिक्स स्टडी केलेलं असेल त्यावेळी सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले ऑटोमॅटिकली तुम्हाला बाय हार्ट झालेले असणार आहेत. त्याच्यामुळे त्यावेळी डायमेन्शन काढणं हे खूप इझी गोष्ट असणार आहे. आता थोडंसं या सगळ्या काही फिजिकल क्वांटिटी पूर्णच नवीन आहेत, तुम्ही ऐकलेल्याच नाहीयेत, त्याच्यामुळे सुरुवातीला आता काही डायमेन्शन कसे लक्षात ठेवायचे अवघड वाटेल, परंतु नंतर नंतर हे खूप इझी होतं, हे लक्षात घ्या.
स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे फोर्स बाय इलॉंगेशन, म्हणजे सरफेस टेन्शन आणि स्प्रिंग कॉन्स्टंट दोघांचं डायमेन्शन तेच आहे. परत टॉर्कचं डायमेन्शन काढलं तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असा त्याचा फॉर्म्युला आहे, आणि त्याच्यावर डायमेन्शन येणार आहे एम वन एल टू टी मायनस टू. वेव्हलेंथ एक प्रकारची लेंथच आहे, डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे त्याचं डायमेन्शन एम झिरो एल वन टी झिरो येणार. ओके, म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हटलं की डायमेन्शन तिथे येणार आहे, परंतु अशा पण काही फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याला डायमेन्शन नाहीच आहे. ओके, ते देखील बघणार आहे आपण, सगळंच बघणार आहे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी जरा बघूया. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे दॅट इज स्ट्रेस. स्ट्रेस नावाची फिजिकल क्वांटिटी आपल्याला बघायची आहे. स्ट्रेस, आता आपण बघूया स्ट्रेसचं डायमेन्शन. स्ट्रेस, स्ट्रेस नावाची देखील एक फिजिकल क्वांटिटी आहे, आणि स्ट्रेस म्हणजे असतं फोर्स डिवायडेड बाय एरिया. जसा प्रेशरचा फॉर्म्युला आहे ना, तसा स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, परंतु दोघांच्या मध्ये डिफरन्स काहीतरी आहे. तो डिफरन्स आपण त्या इलॅस्टिसिटी नावाच्या टॉपिकमध्ये बघणार आहे. स्ट्रेस आणि प्रेशर या दोन फिजिकल क्वांटिटी आहेत, दोघांचा फॉर्म्युला तोच आहे, परंतु दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी नाही आहेत. ओके, पुन्हा एकदा बघा, फोर्स डायमेन्शन तुम्हाला पाठ आहे का, आहे एम वन एल वन टी मायनस टू, आणि एरियाचं का आहे, एरियाचं आहे एल टू, आणि त्याच्यामुळे फायनल डायमेन्शन स्ट्रेस येणार आहे एम वन एल मायनस वन टी मायनस टू, एम वन एल वन टी मायनस टू. सो स्ट्रेसचं डायमेन्शन आणि प्रेशरचं डायमेन्शन दोन्हीचं डायमेन्शन काय आहे, सेमच आहे. ओके, दोन्हीचं डायमेन्शन सेम आहे. आता अनेक अशा फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याला डायमेन्शन आणि युनिट असतं, परंतु अनेक अशा फिजिकल क्वांटिटी आहे ज्याला डायमेन्शन नाहीये किंवा युनिट नाहीये. त्या फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत त्या थोड्याशा बघूया. ओके, सम क्वांटिटीज विच आर नायदर हॅव्हिंग युनिट्स नॉर डायमेन्शन. सम फिजिकल क्वांटिटीज स्ट्रेस आणि टेन्शन मध्ये डिफरन्स काय आहे, लक्षात घ्या. स्ट्रेस म्हणजे फोर्स डिवायडेड बाय एरिया, आणि टेन्शन म्हणजे काय आहे, फोर्स आहे. टेन्शनचं डायमेन्शन विचारलं तर काय सांगणार आहे तुम्ही, टेन्शनचं डायमेन्शन सांगा बघूया काय येणार. टेन्शनचं डायमेन्शन काय येणार, टेन्शन हा काय आहे हे माहिती पाहिजे. टेन्शन हा एक फोर्स आहे, टाइप ऑफ फोर्स, म्हणजे टेन्शनला डायमेन्शन फोर्सच येणार आहे. दॅट इज एम वन एल वन टी मायनस टू. Some physical quantities which are unitless and dimensionless. म्हणजे काही फिजिकल क्वांटिटीला युनिट पण नाहीये आणि डायमेन्शन पण नाहीये. Which are unitless and dimensionless. तर असल्या फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत बघा. फर्स्ट आहे दॅट इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन नावाची क्वांटिटी. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कारण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला असतो, ओके, फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिएक्शन. ओके, हे फ्रिक्शन टॉपिक मध्ये आपण स्टडी करणार आहे सगळं. आता फक्त जस्ट फॉर्म्युला सांगतो, हा पाठ करायची गरज नाही. जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी आता फॉर्म्युला सांगितलेला आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे, आणि ती कशी काढतात, फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिएक्शन. आता फ्रिक्शन हा फोर्स आहे, समजा फ्रिक्शनचं डायमेन्शन विचारलं, हे बघा जेवढे फोर्सेस येतात ना सगळ्यांचं डायमेन्शन तेच, म्हणजे फोर्सला फोर्स म्हणू शकतो, किंवा सेंट्रिपिटल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, किंवा फ्रिक्शन हा एक फोर्स आहे, टेन्शन हा एक फोर्स आहे, नॉर्मल रिएक्शन हा फोर्स आहे, लक्षात घ्या. ओके, थ्रस्टचं डायमेन्शन विचारलं तर काय येणार बघा, म्हणजे फोर्स मध्ये कुणाकुणाचे डायमेन्शन येतात ते मी लिहितो. फोर्स मध्ये टेन्शन, नॉर्मल रिएक्शन,
friction, drag, okay, thrust, ये सगळे फोर्सेस आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांचं डायमेन्शन काय असणार आहे, तेच असणार आहे एम वन एल वन टी मायनस टू. हे विसरायचं नाही. हे हळूहळू तुम्हाला फिजिक्स पुढे जाईल तसं या सगळ्या गोष्टी समजायला चालू होतील. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शन डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन, न्युमरेटरला डायमेन्शन तेच येणार, डिनॉमिनेटरला तेच येणार. म्हणजे डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी कधी क्रिएट होणार, त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये न्युमरेटरला जे डायमेन्शन येते तेच डिनॉमिनेटरला यायला पाहिजे, तरच काय होणार, डायमेन्शनलेस तयार होणार आहे. सो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ज्याचं डायमेन्शन विचारलंच तर काय येणार आहे, एम झिरो एल झिरो टी झिरो येणार. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन नंतर नेक्स्ट येणार आहे दॅट इज स्ट्रेन, एस टी आर ए आय एन, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय असतं, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ असत, डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे चेंज इन लेंथ लेंथ मध्येच येणार, ओरिजिनल लेंथ लेंथ मध्येच येणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं डायमेन्शन काय येणार आहे, एम झिरो एल झिरो टी झिरो येणार आहे. ओके, डायमेन्शनलेस कधी येतं लक्षात आलं ना, ज्यावेळी न्युमरेटरला तेच डायमेन्शन यायला पाहिजे, डिनॉमिनेटरला तेच डायमेन्शन यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज पॉइझन्स रेशो, पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशो म्हणजे इट इज रेशो ऑफ टू स्ट्रेन्स. हे इलॅस्टिसिटी टॉपिक मध्ये तुम्ही स्टडी करणार आहात, लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन, याला पॉइझन्स रेशो म्हणतो. म्हणजे स्ट्रेन डिवाइडेड बाय स्ट्रेन, मुळात स्ट्रेनला डायमेन्शनच नाहीये. ओके, सो डायमेन्शनलेस डिवाइडेड बाय डायमेन्शनलेस म्हणजे डायमेन्शनलेसच होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ दॅट इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे मास डेन्सिटी ऑफ दी मटेरियल डिवाइडेड बाय मास डेन्सिटी ऑफ दी वॉटर. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स किंवा डेन्सिटी ऑफ ए मटेरियल डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. ऍक्च्युली वेट डेन्सिटी आहे ते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा त्याला रिलेटिव्ह डेन्सिटी असंही म्हणू शकतो आपण, रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे पुन्हा एकदा बघा, हा दोन डेन्सिटीचा रेशो आहे. सो डेन्सिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी म्हणजे याला युनिट पण येणार नाही आणि डायमेन्शन पण येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स. रेशो ऑफ स्पेसिफिक हीट म्हणजे काय असतं, सीपी डिवाइडेड बाय सीव्ही. आता सीपी आणि सीव्ही दोघांचे डायमेन्शन काय आहेत, सेमच आहेत, आणि त्याच्यामुळे हे काय येणार आहे, डायमेन्शनलेस येणार, एम झिरो एल झिरो टी झिरो डायमेन्शनलेस. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रे ऑप्टिक्स या टॉपिक मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही स्टडी करत असाल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन माहित आहे ना, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, किंवा सी वन बाय सी टू असं आपण लिहू शकतो, व्हेलॉसिटी इन फर्स्ट मीडियम टू व्हेलॉसिटी इन सेकंड मीडियम. सो व्हेलॉसिटी व्हेलॉसिटीचा रेशो आहे ना, त्याच्यामुळे डायमेन्शन काय येणार आहे, एम झिरो एल झिरो टी झिरो येणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याच्यानंतर रिलेटिव्ह परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. परमिएबिलिटीला डायमेन्शन आहे, परंतु रिलेटिव्ह, रिलेटिव्ह म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्युम किती आहे. म्हणजे परमिएबिलिटी ऑफ मीडियम डिवाइडेड बाय परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्युम. ओके, याला रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणायचं. म्हणजे परमिएबिलिटी डिवाइडेड बाय परमिएबिलिटी असल्यामुळे ते डायमेन्शन निघून जाते. जसं रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे तसं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी देखील क्वांटिटी आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी.
म्हणजे इथे देखील दोन परमिटिव्हिटीचा रेशो आहे, म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ दी व्हॅक्युम. आणि हा रेशो देखील काय येणार आहे, पुन्हा एकदा डायमेन्शनलेस येणार आहे. म्हणजे डायमेन्शनलेस कधी येतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. न्युमरेटरला त्या फिजिकल क्वांटिटीचा एक सर्टन फॉर्म्युला असला पाहिजे. न्युमरेटरला जे डायमेन्शन येते तेच जर डिनॉमिनेटरला डायमेन्शन आलं तर काय होणार, दोन्ही डायमेन्शन कॅन्सल आउट होणार आणि ती बनणार आहे डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. ओके, त्याचबरोबर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो सगळे जे आहेत, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो तुम्ही बघितले ना, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा वगैरे वगैरे. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जे आहेत ना हे डायमेन्शनलेस असतात, बरोबर आहे ना. कारण साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. म्हणजे दोन लेंथचा रेशो आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो म्हणजे दोन साईडचा रेशो आहे, दोन लेंथचा रेशो आहे. लेंथ डिवायडेड बाय लेंथ डायमेन्शन कॅन्सल आउट होणार आहे. ओके, त्याच्यामुळे कुठल्याही ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जे आहे त्याला डायमेन्शन नसतं. त्याचबरोबर लॉगॅरिथमिक फंक्शन्स, फंक्शन याला देखील डायमेन्शन नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ फाईव्ह विचारलं, याचं डायमेन्शन लॉग ऑफ फाईव्ह चं डायमेन्शन किती, तर लॉग ऑफ फाईव्ह चं डायमेन्शन एम झिरो एल झिरो टी झिरो येणार आहे. ओके, नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फंक्शनला देखील डायमेन्शन नसतं. एक्सपोनेन्शियल फंक्शनला डायमेन्शन नसतं. म्हणजे ई रेस टू, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे ई रेस टू समथिंग, ई रेस टू 10, ई रेस टू साइन एक्स, ई रेस टू टी, या सगळ्याचं डायमेन्शन काय असतं, ई रेस टू बी टी फॉर एक्झाम्पल, ई रेस टू बी टी, या सगळ्याचं डायमेन्शन काय असणार आहे, एम झिरो एल झिरो टी झिरो. ओके, म्हणजे ई टू द पॉवर समथिंग, याला ई एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणायचं, याचं डायमेन्शन देखील नसतं. लक्षात येत आहे. किंवा जस्ट अ नंबर असेल, प्युअर नंबर, त्याला युनिट वगैरे काय नाहीये. ओके, तर इट इज अ डायमेन्शनलेस. तर एवढ्या सगळ्या क्वांटिटी डायमेन्शनलेस आहेत, लक्षात घ्या, एवढ्या सगळ्या क्वांटिटी डायमेन्शन लेस आहेत. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, स्ट्रेन, पॉइजन्स रेशो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, लॉगॅरिथमिक फंक्शन्स किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन, प्युअर नंबर, या सगळ्यांचं डायमेन्शन येत नाही. आता याच्यावर काही क्वेश्चन असतात, कसे असतात क्वेश्चन बघा, एमसीक्यू कसे असतात याच्यावर. समजा तुम्हाला असं विचारलं की लॅम्बडा ई रेस टू मायनस बी टी, हे एक फंक्शन आहे, हे एक इक्वेशन आहे. तर लॅम्बडा ई रेस टू मायनस बी टी चं एकूण डायमेन्शन काय येणार, कोण सांगू शकेल, लॅम्बडा ई रेस टू मायनस बी टी, या सगळ्या टर्मचं डायमेन्शन फाइंड आउट करा असं सांगितलं. फाइंड डायमेन्शन लॅम्बडा ई रेस टू मायनस बी टी. आता लॅम्बडा म्हणजे काय माहिती पाहिजे, लॅम्बडा हे वेव्हलेंथ साठी वापरतो आपण, लॅम्बडा आहे वेव्हलेंथ. ओके, काय येणार रे सांगा, आता वेव्हलेंथ म्हणजे एक प्रकारचा डिस्टन्स आहे ना, म्हणजे त्याचं एल वन येणार. आणि ई रेस टू मायनस बी टीचं काय येणार सांगा रे, ई रेस टू मायनस बी टी या टर्मचं डायमेन्शन काय येणार, आताच सांगितलं ना, एक्सपोनेन्शियल फंक्शन जे आहे ना त्याला डायमेन्शनच नसते, त्याच्यामुळे एम झिरो एल झिरो टी झिरो ते काय लिहायची गरज नाही, त्याच्यामुळे फायनल डायमेन्शन एल वन येणार. किंवा पूर्ण लिहायचं असेल तर एम झिरो एल वन टी झिरो. लक्षात आलं मी काय सांगतोय, एम झिरो एल वन टी झिरो. किंवा दुसरा क्वेश्चन असा विचारला, आणखी एक टर्म सांगतो तुम्हाला, या टर्मचं डायमेन्शन सांगा. क्वेश्चन काय बघा, ए साइन ओमेगा टी ही एक टर्म आहे, तर या टर्मचं डायमेन्शन काय येईल,
ए म्हणजे आहे एम्प्लिट्यूड, ए म्हणजे एम्प्लिट्यूड आहे इथं, ए म्हणजे एम्प्लिट्यूड. आता एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन असतं, मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन त्याला एम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजे एम्प्लिट्यूड एक प्रकारचं डिस्टन्स आहे, एक प्रकारची लेंथ आहे. ओके, मग याचं डायमेन्शन काय ना, टोटल डायमेन्शन. आता ए म्हणजे काय आहे, लेंथ आहे. लेंथचं डायमेन्शन काय येणार, एल वन येणार. त्याच्यानंतर साईन ओमेगा टी हा काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहे. याचं डायमेन्शन काय येणार, साईन ओमेगा टीचं, म्हणजे पूर्ण साईन ओमेगा टी या टर्मचं. ओके, एम झिरो एल झिरो टी झिरो येणार. ओके, डायमेन्शन लेस आहे ते. आणि त्याच्यामुळे टोटल डायमेन्शन येणार आहे एम झिरो एल वन टी झिरो. असं एक पूर्ण टर्म जर दिलेलं असेल तर त्याचं डायमेन्शन देखील तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. मी काय सांगतोय लक्षात येत आहे. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची टर्म कसं आहे बघा, साईन ओमेगा टी डायमेन्शनलेस असेल तर याच्यामध्ये ओमेगा टीचं डायमेन्शन काय येणार आहे हे बघा. क्वेश्चन पुन्हा एकदा बघा, इफ साईन ओमेगा टी डायमेन्शनलेस आहे, बरोबर, डायमेन्शनलेस, देन डायमेन्शन ऑफ ओमेगा काय येणार, हे डब्ल्यू सारखं दिसतंय ना, त्याला मी ओमेगा म्हणतोय. डायमेन्शन ऑफ ओमेगा इज क्वेश्चन मार्क. बघा, असे ट्रिकी क्वेश्चन असतात आणि हे खूप सोपे आहेत, सोडवता आले पाहिजे, असे एमसीक्यू तुम्हाला येतात. बघा, साईन ओमेगा टी डायमेन्शनलेस यायला पाहिजे. साईन ओमेगा टी डायमेन्शन लेस यायला पाहिजे म्हणजे ओमेगा टी देखील डायमेन्शनलेस यायला पाहिजे. डायमेन्शनलेस यायला पाहिजे म्हणजे एम झिरो एल झिरो टी झिरो यायला पाहिजे. हे तर लक्षात येत आहे, ओमेगा टी डायमेन्शनलेस यायला पाहिजे. मग ओमेगा इज इक्वल टू काय येणार बघा, एम झिरो एल झिरो टी झिरो डिवायडेड बाय टी, म्हणजे टी म्हणजे टाइमच आहे ना, टी म्हणजे टाइम आहे, लक्षात घ्या. फिर टी इज अ टाइम, टी जर टाइम असेल तर ओमेगाचं डायमेन्शन काय येणार आहे असं फाइंड आउट करायचं आहे. तर इथं टाइमचं काय येणार आहे, टी वन मी इथं लिहिणार. टाइम इकडे आर एच एस ला आणला आणि डिवाइड केला, टाइमचं डायमेन्शन इथं लिहिलं टी वन. त्याच्यामुळे काय येणार आहे, ओमेगाचं डायमेन्शन येणार एम झिरो एल झिरो टी मायनस वन. लक्षात येत आहे, एम झिरो एल झिरो टी मायनस वन. ओके, मी काय सांगितलं लक्षात आलं. बघा, पुन्हा एकदा एक क्वेश्चन विचारतो. ई रेस टू मायनस सी एक्स, ओके, या टर्म मध्ये सी चं डायमेन्शन काय असेल इन टर्म. बघा क्वेश्चन कसा आहे, इन द टर्म ई रेस टू मायनस सी एक्स डायमेन्शन ऑफ सी इज, ओके, याच्यामध्ये एक्स इज काय आहे, डिस्टन्स आहे, एक्स आहे डिस्टन्स. तर सी चं डायमेन्शन काय असेल असा क्वेश्चन आहे. बघा जरा, सांगता येते का बघा. एक्स जर डिस्टन्स असेल, ई रेस टू मायनस सी एक्स हे डायमेन्शन लेस असतं ना, हे तुम्हाला माहिती आहे, कारण एक्सपोनेंट फंक्शन हे डायमेन्शन लेस असतं. ओके, तर सीचं डायमेन्शन काय येईल बघा, ई रेस टू मायनस सी एक्स हे डायमेन्शन लेस पाहिजे म्हणजे सी एक्स डायमेन्शन लेस पाहिजे. डायमेन्शन लेस पाहिजे म्हणजे एम झिरो एल झिरो टी झिरो पाहिजे. मग आता त्यांनी विचारलंय की सीचं डायमेन्शन काय, तर सीचं डायमेन्शन म्हणजे एम झिरो एल झिरो टी झिरो डिवायडेड बाय एक्स करणार मी, एक्स राईट हँड साईडला आणलं. ओके, मग एम झिरो एल झिरो टी झिरो डिवायडेड बाय एक्स म्हणजे डिस्टन्स ना, डिस्टन्स काय लिहितो मी, एल वन लिहितो. त्याच्यामुळे सीचं डायमेन्शन काय येणार आहे, एम झिरो एल मायनस वन टी झिरो, किंवा एल मायनस वन फक्त म्हटलं तरी चालेल. हे येणार आहे सीचं डायमेन्शन. असे देखील सिम्पल सिम्पल क्वेश्चन असू शकतात, लक्षात येत आहे. तर या झाल्या डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता एक खूप महत्वाचा एमसीक्यू मी तुम्हाला विचारणार आहे, तो एमसीक्यू काय बघा, खूप महत्वाचा एमसीक्यू आहे. किंवा याचा फायनल आणखी एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला.
आणखी एक क्वेश्चन याचा विचारतो आणि मग तो महत्वाचा एमसीक्यू बघणार आहे. ओके, इन द टर्म log bfi, if phi, okay, if phi is velocity, phi जर काय असेल velocity असेल, then dimension of b काय असेल असा क्वेश्चन येऊ शकतो. dimension of b काय असेल, लॉग बीफी ही एक टर्म आहे, ठीक आहे. तर फी जर व्हेलॉसिटी असेल तर बीचं डायमेन्शन काय येणार, लक्षात येते का? बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं की लॉग ही नावाची जी टर्म आहे ना, लॉग ही डायमेन्शनलेस असते. लॉग बीफी डायमेन्शनलेस म्हणजे बीफी डायमेन्शनलेस, बीफी डायमेन्शनलेस म्हणजे एम झिरो, एल झिरो, टी झिरो लिहू शकतो. आता बीचं डायमेन्शन मला काढायचं आहे, सो बी इज इक्वल टू काय येणार बघा, एम झिरो, एल झिरो, टी झिरो लिहितो आणि फी आर एच एस ला आणलं तर डिवाइड होणार. आता फीच्या ठिकाणी त्याचं डायमेन्शन ठेवतो, एम झिरो, एल झिरो, टी झिरो डिवाइडेड बाय फेलॉसिटीचं काय स्तर आहे ते पाठ पाहिजे, एम झिरो, एल वन, टी मायनस वन. आणि त्याच्यामुळं बी ही जी एक टर्म असेल किंवा काहीतरी फिजिकल क्वांटिटी असेल त्याचं डायमेन्शन असणार आहे एम झिरो, एल मायनस वन अँड टी वन येणार. कारण टर्म डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर गेले तर पॉवर प्लस असेल तर मायनस होते, मायनस असेल तर प्लस होते. किंवा झिरो मायनस झिरो, एम रेस टू झिरो, झिरो मायनस वन, मायनस वन, आणि झिरो मायनस मायनस वन म्हणजे प्लस वन, बरोबर. तर बीचं डायमेन्शन येणार एम झिरो, एल मायनस वन, टी वन. हा, आता तो महत्वाचा एमसीक्यू एक बघा. एमसीक्यू काय आहे, विच इज द फिजिकल क्वांटिटी, विच इज physical quantity, which is the physical quantity which has, अशी एकच physical quantity आहे लक्षात घ्या, which has unit but not dimension. म्हणजे अशी एकमेव physical quantity आहे की ज्याला unit आहे परंतु dimension नाहीये. लक्षात घ्या, जनरली कसं होतंय, ज्याला युनिट असतं त्याला डायमेन्शन असतंच, किंवा ज्याला युनिट नसतं त्याला डायमेन्शन नसतं, किंवा ज्याला डायमेन्शन नसणार आहे त्याला युनिट नसणार आहे. जनरली असंच ऑब्झर्व होतं सगळ्या फिजिकल क्वांटिटीच्या बाबतीत. परंतु एकच अशी फिजिकल क्वांटिटी आहे की त्याला युनिट आहे परंतु डायमेन्शन मात्र नाहीये, अशी एक फिजिकल क्वांटिटी आहे. पुन्हा एकदा सांगतोय, जनरली ज्या फिजिकल क्वांटिटीला युनिट असतं त्या फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन असतं. म्हणजेच याचा अर्थ ज्या फिजिकल क्वांटिटीला युनिट नसतं त्या फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शन पण नसतं. परंतु एक मात्र अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याला युनिट आहे परंतु डायमेन्शन मात्र नाहीये, किंवा डायमेन्शन एम झिरो, एल झिरो, टी झिरो येतं. ती फिजिकल क्वांटिटी कुठली आहे बघा. बरं, ऑप्शन्स देतो. फर्स्ट ऑप्शन, डेन्सिटी. सेकंड ऑप्शन, रिलेटिव डेन्सिटी, रिलेटिव डेन्सिटी. थर्ड अँगल, थर्ड ऑप्शन, साइन थीटा. अँड फोर्थ ऑप्शन, साइन थीटा किंवा थीटा अँगल. डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी, साईन थीटा किंवा जस्ट थीटा. थीटा म्हणजे काय, अँगल आहे. कारण साईन कुणाचा घेतो, अँगलचा घेतो ना. याच्यातून आन्सर काय सांगता येते का बघा. हे बघा, डेन्सिटीला डायमेन्शन आहे आणि युनिट पण आहे. युनिट काय, याचं केजी पर मीटर क्यूब आहे, आणि डायमेन्शन आहे एम वन केजी पर मीटर क्यूब म्हटल्यानंतर एम वन, एल मायनस थ्री, टी झिरो, बरोबर. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ मीडियम डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटीला युनिट पण नाही आणि डायमेन्शन पण नाहीये. युनिटलेस, डायमेन्शनलेस, युनिटलेस. मग अशी लिहिलंयस ना, डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी, युनिट पण नाहीये त्याला. साईन थीटा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे, साईन थीटाला युनिट काय असतं का, कधी लिहिलंय का युनिट, नाहीये. डायमेन्शन पण त्याला नाहीये. अँगलला युनिट आहे ना, युनिट काय अँगलला, रॅडियन नावाचं युनिट आहे.
आणि अँगलचं डायमेन्शन विचारलं तर एम झिरो एल झिरो टी झिरो अँगलला डायमेन्शन नसतं. सो आन्सर डी येणार आहे, हे लक्षात घ्या. सो अँगलला युनिट आहे परंतु अँगलला डायमेन्शन नसतं, हे लक्षात ठेवायचं. एम झिरो एल झिरो टी झिरो हे अँगलचं डायमेन्शन आहे, म्हणजे अँगल डायमेन्शनलेस आहे. लक्षात आलं? बघा, अँगल चं डायमेन्शन एम झिरो एल झिरो टी झिरो आहे. ओके, आता काही कॉन्स्टंटची इन्फॉर्मेशन बघूया. कॉन्स्टंट, फिजिक्समध्ये अनेक प्रकारचे कॉन्स्टंट्स आहेत आणि या कॉन्स्टंट्सला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. कॉन्स्टंट्स बघा, हा सगळा पार्ट नीट आणि जेई मेन्सचा आहे, लक्षात घ्या. सीईटी ला देखील हा खूप उपयोगी आहे. टेक्स्ट बुक मध्ये हा पार्ट बघितला तर तुम्हाला मिळणारच नाहीये. लक्षात येते मी काय सांगतोय? कॉन्स्टंट्स. आता कॉन्स्टंट जे आहेत ना, ते दोन प्रकार आहेत. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू फिक्स असते त्याला कॉन्स्टंट म्हणतो. एक म्हणजे डायमेन्शनल कॉन्स्टंट किंवा डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. अगोदर बघूया डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. आणि दुसरा आहे डायमेन्शनल कॉन्स्टंट. दोन्ही प्रकारचे कॉन्स्टंट असतात. ओके, पहिला आहे डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आणि दुसरा आहे डायमेन्शनल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू फिक्स असते, लक्षात येते ना. तर पहिलं डायमेन्शन लेस कॉन्स्टंट कुठले आहेत बघा. डायमेन्शन लेस कॉन्स्टंट, डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. तर त्याच्यामध्ये डायमेन्शन लेस आहेत कुठलाही एखादा नंबर, हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आता थ्री हा थ्रीच असतो, फोर कधी होऊ शकत नाही ना त्याला, परंतु डायमेन्शन नसतं, नंबर. एखादा नंबर हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. किंवा पाय, पायची व्हॅल्यू माहित आहे ना, 3.142 असते. ती कधी 3.3 वगैरे वगैरे होते का? नाही. आणि याला डायमेन्शन काय आहे का? पायचं डायमेन्शन विचारलं, एखाद्या नंबरचं डायमेन्शन विचारलं तर त्याला डायमेन्शन येणार नाही. ओके, पायला डायमेन्शन नसतं. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट नंबर पाय किंवा याच्या अगोदर देखील आपण बघितलेले आहेत रिलेटिव्ह रिलेटिव्ह परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. बरोबर आहे ना? म्हणजे रिलेटिव्ह नावाच्या सगळ्या क्वांटिटीज, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, परमिएबिलिटी, डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एक कॉन्स्टंट असतो ना दोन मीडियम मध्ये, त्याला डायमेन्शन नसतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा भरपूर आहेत एटसेट्रा. आणि दुसरा आहे दॅट इज डायमेन्शनल कॉन्स्टंट. डायमेन्शनल कॉन्स्टंट म्हणजे ज्याला डायमेन्शन आहे असे कॉन्स्टंट कुठले कुठले आहेत. तर बघा, डायमेन्शनल कॉन्स्टंट म्हणजे युनिव्हर्सल. पहिला सगळ्यात महत्वाचा ग्रॅव्हिटेशन मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्ही स्टडी केलेला असेल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याचा जो डायमेन्शन आहे ना तो पाठ करून ठेवायचा, हा एक महत्वाचा आहे. पाठ कुठले कुठले? फोर्स एक करायला सांगितलं, पोटेन्शियल एक करायला सांगितलं, बाकी किरकोळ आहेत ते लक्षात राहतात. ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ना ज्याला कॅपिटल जी असं म्हटलं जातं, कॅपिटल जी चे एक डायमेन्शन पाठ करून ठेवायचं. हे डायमेन्शन काय असतं? एम मायनस वन एल थ्री टी मायनस टू. एम मायनस वन एल थ्री टी मायनस टू हे कुठून येतं? युनिव्हर्सल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन माहित आहे ना, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याच्यावरून येतं. पाहिजे तर इथं काढून दाखवतो. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन
तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनुसार फोर्स इज इक्वल टू काय असतं, जी एम वन एम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर असतं. ग्रॅव्हिटेशन मध्ये स्टडी केला असेल तुम्ही, बरोबर ना, जी एम वन एम टू बाय आर स्क्वेअर, म्हणजे जी इज इक्वल टू काय येणार आहे, एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम वन एम टू येणार. म्हणजे जी इज इक्वल टू काय येणार आहे, फोर्स म्हणजे एम वन एल वन टी मायनस टू, हे माहिती आहे तुम्हाला. आर म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे ना, त्याच्यामुळे डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार मी, एल टू लिहिणार. आणि एम वन एम टू दोन मासेस आहेत, मासेस एम वन एम टू म्हणजे काय होणार, हे एम रेस टू टू होणार, कारण पहिल्या मासचं एम येणार, दुसऱ्या मासचं एम, एम इंटू एम म्हणजे एम स्क्वेअर येणार आहे. आणि टोटल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन काय येणार बघा, एम वन एल एल वन इंटू एल टू, सॉरी न्युमरेटरला एम रेस टू वन आहे, डिनॉमिनेटरला एम रेस टू टू आहे, त्याच्यामुळे वन मायनस टू काय काय होणार सांगा, एम रेस टू मायनस वन होणार. त्याच्यानंतर एल रेस टू किती होणार बघा, एल रेस टू वन आणि टू म्हणजे एल रेस टू थ्री होणार, आणि टी रेस टू ऍज इट इज मायनस टू. म्हणजे अशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन येतं एम मायनस वन एल थ्री टी मायनस टू. एक पाठ करून ठेवा, अनेक वेळा एमसीक्यू मध्ये विचारलं जातं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे हा एक कॉन्स्टंट आहे की ज्याची व्हॅल्यू फिक्स्ड असते, ओके, आणि त्याला डायमेन्शन आहे. त्याच्यानंतर प्लँक्स कॉन्स्टंट, ओके, तर प्लँक्स कॉन्स्टंटच युनिट असतं जूल सेकंद, जूल सेकंद. आता युनिट वरून याचं डायमेन्शन आपण फाइंड आउट करूया, जूल सेकंद. आता जूल हे वर्कचं युनिट आहे ना, एम वन एल टू टी मायनस टू, आणि सेकंद म्हणजे टाइमचं, टाइमचं युनिट आहे टी वन. त्याच्यामुळं प्लँक्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन येतं एम वन काय येणार बघा, प्लँक्स कॉन्स्टंट एम वन एल टू टी मायनस वन, एम वन एल टू टी मायनस वन प्लँक्स कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे का, माहिती नसेल तरी तर लिहून ठेवतो, 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11 ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10 रेस टू मायनस 34. ओके, दिस इज अ कॉन्स्टंट विच इज हॅव्हिंग सर्टन डायमेन्शन, प्लँक्स कॉन्स्टंट. हे फिजिक्सच्या सुरुवातीलाच काही कॉन्स्टंट असतात हे माहिती पाहिजे. ओके, तसे बाकीचे कॉन्स्टंट सांगतो तुम्हाला ज्याला डायमेन्शन आहे. बोल्ट्समन कॉन्स्टंट, बोल्ट्समन कॉन्स्टंट त्याला केबी न डिनोट करतात, केबी बोल्ट्समन कॉन्स्टंट, ठीक आहे. बोल्ट्समन कॉन्स्टंट जो आहे त्याचं डायमेन्शन कसं येणार बघा, तर बोल्ट्समन हे गॅसेसचा ज्यावेळी आपण फिजिक्स मध्ये स्टडी करणार त्यावेळी तिथे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, एनर्जी इज इक्वल टू 3/2 केबी इंटू टेम्परेचर, केबी इंटू टी, आणि याच्यावरून केबीचं डायमेन्शन येणार. आता 3/3 हा नंबर आहे त्याला डायमेन्शन असतं, 2 हा एक नंबर आहे त्याला डायमेन्शन नसतं. म्हणजे केबीचं डायमेन्शन म्हणजे काय येणार आहे, एनर्जी डिवायडेड बाय टी म्हणजे टेम्परेचर आहे, हे लक्षात घ्यायचं. टेम्परेचर ई बाय टी चं डायमेन्शन म्हणजे बोल्ट्समन कॉन्स्टंटचं डायमेन्शन असतं. एनर्जी म्हणजे वर्कचं असतं ना, एम वन एल टू टी मायनस टू डिवायडेड बाय टेम्परेचरचं के वन. त्याच्यामुळे बोल्ट्समन कॉन्स्टंटचं डायमेन्शन येतं एम वन एल टू टी मायनस टू के मायनस वन, हे येतं बोल्ट्समन कॉन्स्टंटचं डायमेन्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट देखील तुम्ही ऐकलेला असेल, युनिव्हर्सल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, सॉरी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय कॅपिटल आर, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर याला देखील डायमेन्शन आहे, याला देखील डायमेन्शन आहे, आणि हा एक कॉन्स्टंट आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे ना, 8.31 जूल पर मोल केल्विन एवढी असते, जूल पर मोल केल्विन असते. आता याचं डायमेन्शन लिहायचं कसं, कसं लिहिणार बघा, जूल म्हणजे वर्कचं डायमेन्शन, वर्कचं युनिट आहे ना, एम वन एल टू टी मायनस टू. आता मोल इथं आलंय बघा, त्याच्यामुळे मोल रेस टू वन लिहिणार आणि केल्विन रेस टू वन लिहिणार,
टेम्परेचरला आपण केल्विन वापरतोय ना, त्याच्यामुळे इतर डायमेन्शन येणार आहे. टोटल डायमेन्शन काय येणार बघा, M1 L2 T-3 K-1 अँड mol-1 असं हे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचं डायमेन्शन येणार आहे. तर अशा प्रकारे हे डायमेन्शन्स आहेत. त्याचबरोबर परमिटिव्हिटी परमिएबिलिटी हे डायमेन्शन तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. ओके, परमिटिव्हिटी परमिएबिलिटी परमिटिव्हिटीचं 13/42 मायनस मायनस प्लस प्लस आणि परमिएबिलिटीचं 11/22 प्लस प्लस मायनस मायनस. हा सॉरी, इथं T-2 येणार, हे चुकून झालं. इथं M1 L2 T-2 K-1 mol-1 सॉरी. ठीक आहे, परमिटिव्हिटी परमिएबिलिटी. तर या पद्धतीने हे काय आहेत, डायमेन्शनल कॉन्स्टंट आहेत. म्हणजे काही कॉन्स्टंट आहेत असे आहेत की ज्याला डायमेन्शन नसतं, काही कॉन्स्टंट आहे असे आहेत की ज्याला डायमेन्शन असतं. हे थोडेसे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे तुम्हाला पुढच्या लेक्चरसाठी होमवर्क काय असणार आहे, आतापर्यंत जेवढे डायमेन्शन आपण स्टडी केलेले आहेत ते सगळे डायमेन्शन थोडेसे लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. रिपीटेडली लिहून काढा, ते लक्षात राहतात, बऱ्यापैकी लक्षात राहतात. आणि त्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट कुठले आहेत ते मी ऑलरेडी सांगितले, ते तर डेफिनेटली पाठ करायचे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघतोय. पुढच्या लेक्चरमध्ये डायमेन्शनशी रिलेटेड आणखी काही महत्वाचा पाठ आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज वी कॅन स्टॉप दिस लेक्चर.